स्वरासाठच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मराठी खाद्य संस्कृती ही खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे आणि तिला मोठं बनविण्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं भरपूर योगदान आहे. असाच एक समृद्ध खाद्य संस्कृतीचा वारसा असलेला खान्देश विभाग आणि ह्या विभागात बनविले जाणारे सुप्रसिद्ध असे वांग्याचे भरीत आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया त्याची कृती. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वांगी निवडून घ्यायची आहे. बाजारात वांगी घेताना ती कशी घ्यायची हा प्रश्न बहुधा बऱ्याच जणांना पडलेला असतो. वांगी ही ताजी असावी. ताजी ओळखण्याची एक खूण आहे की त्याचा देठ आधी आपण बघून घेणार आहोत. वांगी अशी फार कडक नसावी. तुम्ही बघू शकता आता आपण ही वांगी भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रत्येक वांग्याला चाकूनी एक छिद्र करून घ्यायचे आहेत. आता आपण याला थोडस तेलाचा हात लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे वांगी चटकन भाजल्या जातात आणि साल निघायला मदत होते. इथे मी वांगी गॅसवरती भाजायला ठेवली आहे. मधनमधनं देठाला पकडून ती आपल्याला टर्न करून घ्यायची आहे. तसं तर गावी कोळशांवरती हे वांगे भाजण्याची प्रोसेस केली जाते. त्यांनी भरीत अजूनच खमंग लागते पण आपल्याला ते शक्य नसते, त्यामुळे आपण हे गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता वांग्याचा सालीचा रंग हा बदलतो आहे. वांगी भाजून झाली आहे. मी आता ती ताटामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीची सर्व वांगी अशाच प्रकारे छान खमंग भाजून घेणार आहे. सर्व वांगी इथे आपली भाजून झाली आहे. आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे. इथे एका ताटामध्ये आपल्याला हे वांगी घ्यायची आहे. देठ मी चाकूने कापून घेणार आहे. आणि वांग्याचा गर मी इथे काढून घेणार आहे. इथे मी सर्व वांग्यांचा गर काढून घेतला आहे. आता आपण हे पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत. तसं तर गावी हे भरीत कुटण्यासाठी लाकडाचा छानसा खलबत्ता असतो, पण नसेल तर आपण स्मॅशरने सुद्धा हे काम करू शकतो. वांगी छान स्मॅश झाली आहे. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. भरीत बनवण्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत. इथे आपण भाजून स्मॅश केलेली वांगी घेणार आहोत. कांद्याची पात घेणार आहे एक मोठा बाउल भरून. शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी. पाव वाटी आपल्याला खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. कोथिंबीर अर्धा लिंबू. चवीनुसार मीठ, मोहरी, जिरं, मिरची आणि आलं लसूणची पेस्ट आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग बघूयात आता आपण कृती. तेव्हा आधी कढईमध्ये मी थोडस तेल घालणार आहे आणि कांद्याची पात आपण छान फ्राय करून घेणार आहोत. कांदापात भाजून झाली आहे. आता आपण ती स्मॅश केलेल्या वांग्यांमध्ये टाकणार आहोत. ठेवला आहे.
तेल तापलं आहे. मी आता यामध्ये मोहरी घालणार आहे. जिरं घालणार आहे 2 चमचे. खोबऱ्याचे काप घालणार आहे आणि शेंगदाणे घालणार आहे. खोबऱ्याचे काप आपले छान ब्राऊन झाले आहे आणि शेंगदाणे सुद्धा छान फ्राय झाले आहेत. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. हिरवी मिरचीचे तुकडे चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची इथे घालायची आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी इथे घालणार आहे. कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट आपल्याला इथे वापरायचं आहे आणि कोथिंबीर घालायचं आहे. अर्धा आपल्याला फोडणीमध्येच घालायचं आहे आणि अर्धा आपण सर्व करताना घालणार आहोत. आता आपण भाजलेली वांगी आणि कांद्याची पात ह्यामध्ये घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून 1-5 मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे. थोडंसं लिंबाचा रस आपल्याला इथे घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. भरीत तयार आहे. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. तुम्ही बनवून बघा. आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा.